जय महाराष्ट्र। मी वृषाली पाटील। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडींचा आढावा। सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना। राज्यात सलग 4 दिवस सुट्टी असल्याने खासगी कंत्राटी वाहनांनी आज रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दर आकारणी केल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत। ज्या मार्गासाठी एरवी साधारण 500 रुपये तिकीट आकारले जायचे त्या मार्गासाठी आता प्रवाशांकडून थेट 1 ते 2 हजार रुपये तिकीट आकारला जातोय। खासगी वाहनांची मनमानी ही जय महाराष्ट्रच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। खासगी वाहन चालकांद्वारे प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारत असल्याची बाब समोर आली आहे। नाशिकमध्ये देखील लांब पल्ल्याच्या खासगी ट्रॅव्हल्सचे दर एप्रिल आणि मे महिन्याच्या दरम्यान 300 पासून 400 रुपयांपर्यंत प्रवाशांकडून आकारले जात आहेत। नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, गुजरात, पुणे, मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करत असतात। सुट्ट्यांच्या काळात प्रवासी संख्या वाढल्याने खासगी ट्रॅव्हल्सने दर वाढवले असले तरी आमच्या गाडीत मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा असल्याचे दर वाढवावे लागतात असं खासगी बस चालकांचं म्हणणं आहे। मालेगावमध्ये आंबा पिकवण्यासाठी सर्रास रसायनांचा वापर करण्यात येत असल्याचं आता समोर आलंय। मालेगावमध्ये कॅल्शियम कार्बोडाईनने आंबे पिकवले जात आहेत। बाजार समितीच्या आवारातच रसायनांच्या पुड्या आढळून आल्यात। याच रसायनांनी आंबे पिकवले जात असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। आंबे विक्रेत्यांकडून ग्राहकांची मोठी फसवणूक होते। बाजारात येणारी केळी ही आपल्यासाठी हानिकारक असल्याचं आता उघडकीस आलंय। केळ्यांवर मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा मारा होत असतो। केमिकल्समुळे पोटाचे विकार होतात तर शरीराची वाढ खुंटण्यास देखील मदत होते असं डॉक्टरांनी मत व्यक्त केलेलं आहे। मुंबईतील भांडूपमध्ये टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतलं खं सार्वजनिक शौचालय खचलं। यात 2 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 1 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे। ज्या ठिकाणी हे शौचालय होतं तिथं मोठा खड्डा पडलाय। सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाच्या जवानांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढलेत। रस्त्यानं जाणाऱ्या व्यक्तीला महागड्या कारनं उडवल्याची घटना घडली आहे। कुर्ला नेहरू नगरमध्ये ही घटना घडली आहे। पायी चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्यानंतरही कार चालक थांबला नाही। त्यामागून येणाऱ्या गाड्या सुद्धा न थांबता निघून गेला। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। मसळ्याजवळच्या खर्चई गावात 2 एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन अपघात झालाय। या अपघातात 20 जण जखमी झाले असून त्यातील 5 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे। श्रीवर्धन नारसोपारा या 2 एसटीमध्ये हा अपघात झालाय। डोंबिवली पूर्वेतील पलावा गृहसंकुलातल्या एका फ्लॅटमध्ये मौल्यवान दागिन्यांची चोरी करण्यात चोरट्यांनी पोबारा केलाय। एसटीचे अधिकारी असल्याचं सांगत या चौघांनी गुलाम मकबूल शेख यांच्या घरात दागिने लुटलेले आहेत। शेख यांच्या घरी इंटिरियरचं काम सुरू होतं। यावेळी कार्पेंटर्सना आपण तपासणीसाठी आलं असल्याचं सांगत 4 जण घरात घुसले आणि दागिने लंपास केले। नांदेड पोलीस भरती घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरल्याची माहिती आता पुढे येत आहे। पोलीस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम दिलेल्या SSG सॉफ्टवेअर कंपनीकडे 2007 पासून राज्यातील विविध नोकर भरतीचं कंत्राट असल्याचं समजतंय। पोलीस तपासातील सूत्रांच्या मते राज्यातील तब्बल 17 जिल्ह्यात विविध नोकर भरतीतील उत्तरपत्रिका तपासण्याचं काम या कंपनीकडे होतं। त्यामुळे या कंपनीनं नांदेड पोलीस भरती घोटाळ्यासारखे किती घोटाळे केले असतील हे आता तपासणं महत्वाचं राहणार आहे। पुणे विद्यापीठांतर्गत घेण्यात येत असलेल्या SYBSE परीक्षेचा पेपर फुटल्यानं शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। आज सकाळी 11 वाजता SYBSEचा लिनियर अल्जेब्रा विषयाचा पेपर झाला। मात्र काल रात्री व्हॉट्सअपवर हा पेपर लीक झाल्याचं समोर आलंय। इंजिनिअरिंगचा पेपर अवघड गेल्यानं एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे। राहुल पारेकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो DY पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे। त्याने रेल्वेखाली उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे। दरम्यान राहुलनं आपला पेपर अवघड गेल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याची एक चिठ्ठी लिहून या जगाचा निरोप घेतल्याची माहिती समोर आली आहे। कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी उपलब्ध प्रगत तंत्रज्ञानाकडे शेतीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता वनामती ही संस्था पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। वसंतराव नाईक स्मृती सभागृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते।
महाराष्ट्र दिन आता उत्तर प्रदेश में ही साजरा होना है। उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ ये राजभवन एक और दोन मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिन थाटामाटा साजरा होना है। उत्तर प्रदेश के राज्यपाल राम नाईक पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, न्यायाधीश दिलीप बाबासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांची क्रिस्टल कंपनी वादात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर जोरदार टीका केली आहे। मानव तस्करी करूनही फक्त भाजपत आहे म्हणून प्रसाद लाड पावन झाले का असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी लाड यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे। तर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले, मी राष्ट्रवादीत असल्यापासून बिझनेस मध्ये होतो त्यामुळे ताईंनी माझ्यावर टीका करण्याआधी शहानिशा करणं अपेक्षित होतं असं उत्तर लाड यांनी यावर दिलंय। मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांनी आज कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारलाय। पदभार स्वीकारल्यानंतर पहिली जबाबदारी विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लावणे, मूल्यांकनाचं काम वेळेत पूर्ण करून गुणपत्रक लवकरात लवकर देणं ही आहे। शिवाय वेळ पुष्पगुच्छ आणि सत्कार स्वीकारण्याची नसून ही जबाबदारी स्वीकारण्याची आहे असं सुहास पेडणेकर यांनी म्हटलंय। खासगी करंडीत मागच्या आठवड्यात रद्द करण्यात आलेला वॉक विथ कमिशनर हा कार्यक्रम महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज घेतला। नाशिकच्या गोल्ड क्लब मैदानावर सकाळच्या सुमारास मुंडे यांनी नागरिकांसोबत मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि या अडचणी पुढच्या 7 दिवसात निकाली काढण्याचं आश्वासन मुंडे यांनी दिलं। शेतकऱ्यांना शेतमालाचा मोबदला देणार दिरंगाई करण्याच्या 5 बाजार समित्यांना बरखास्त करण्याची नोटीस आता देण्यात आली आहे। जिल्हा उपनिबंधकांनी नाशिक जिल्ह्यातील 5 बाजार समित्यांना ही नोटीस बजावली आहे। या नोटीसला 11 मे पर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मनमाड, देवळा, उमराणे, येवला, मालेगाव या 5 बाजार समित्यांचा यामध्ये समावेश आहे। औरंगाबाद शहरातील हर्सूल परिसरात कचऱ्यावरून वाद पेटण्याची आता चिन्ह दिसू लागले। सकाळपासून हर्सूलला पोहोचलेल्या औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या गाड्यांना तेथील नागरिकांनी प्रचंड विरोध केला। या गाड्या परतवून लावत भाजप नगरसेवक पूनम बंगणे या अधिकाऱ्यांनी यांच्या अंगावर देखील धाव घेऊन घेतल्यामुळे हायकोर्टात शहरातील कचरा या महापालिकेच्या कोणत्याही जागेत टाकण्यास परवानगी दिली असून विरोध करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। एका 6 वर्षाच्या चिमुडीनं 5 जणांना जीवनदान दिले, रेव्यानी असं या चिमुडीचं नाव आहे। 18 तारखेला खेळत असताना रेव्यानीला एका वाहनाची धडक बसली, यानंतर ब्रेन डेड असल्याचं सांगत डॉक्टरांनी सांगितलं। मात्र दुःखाचा अवंढा गिळत रेव्यानीच्या पालकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर तिचं हृदय मुंबईला पाठवण्यात आलं। एका 2 वर्षाच्या चिमुडीसाठी संजीवनी ठरणार आहे तर किडनी चेन्नईला पाठवण्यात आली। डोळे, लिव्हर आणि लंग्स नागपुरात डोनेट करण्यात आले आहेत ज्यामुळे 5 जीवांना आता जीवनदान मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे स्टेशनवर अशाच 5 तहानलेल्या माकडांना बाटलीने पाणी वाजत एका बेड्यानं माणुसकीचं दर्शन घडवलं। दिवसभर पैसे मागून आपल्या पोटाचं खळगं भरणाऱ्या आणि समाज आणि नियतीनं वेडा नावाचं लेबल लावलेला या व्यक्तीच्या औदार्याची सध्या चांगली चर्चा सुरू आहे। वेड्याच्या या माणुसकीच्या बाटलीनं प्रवाशांनाही माणुसकीची आठवण करून दिली आहे। लातूरातील निसाली परिवाराने एक आगळीवेगळी पत्रिका बनवून घेतली आहे। पत्रिका कुंडीतल्या मातीत मिसळायची असून त्यातून झेंडूचं झाड उगवणार आहे। अतिशय अफलातून अशी कल्पना त्यांनी राबवली आहे। ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी 15 दिवस शोध घेतला होता। महाफास्ट बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठे जाऊ नका, पहा जय महाराष्ट्र। विश्रांतीनंतर महाफास्ट बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। इतरही घडामोडींचा आढावा घेऊया महाफास्ट पद्धतीने। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्याची दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चाय पे चर्चा केली आहे। यावेळी दोघांमध्ये द वर्ल्ड इकॉनॉमी या विषयावर चर्चा झाली।
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या दोन दिवसीय दौऱ्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत नौकाविहार केला आणि मोदी आणि जिनपिंग यांची ईस्ट लेकरवर बोटींनीही सैर केली आहे. या भेटीत दहशतवादापासून ते आर्थिक संबंध वाढवण्यापर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. भारत आणि चीनचे मैत्री संबंध अनेक शतकांपासूनचे आहेत. दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करण्याची आणि दोन्ही देशातील जनतेच्या आणि एकूणच जगाच्या भल्यासाठी काम करण्याची मोठी संधी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत येथे सुरू झालेल्या अनौपचारिक पण ऐतिहासिक वुहान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. काँग्रेसनं केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यावर पदाचा दुरुपयोग आणि संशयास्पद व्यवसाय करार केल्याचा आरोप केलेला आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व कॅबिनेट मंत्री आणि त्यांच्यासोबत कुटुंबियांच्या संपत्तीची माहिती 48 तासांमध्ये देण्यास सांगितली होती. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली मात्र यातील महत्वपूर्ण तथ्य लपवून ठेवली असा आरोप आता करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने अडॉप्ट हेरिटेज या योजनेअंतर्गत दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला दालमिया ग्रुपने 5 वर्षांसाठी दत्तक घेतला आहे. केंद्र सरकार आणि दालमिया ग्रुप यांच्यात 25 कोटीला हा करार झाला. भारतातील ऐतिहासिक स्थळ दत्तक घेणारा दालमिया ग्रुप पहिलीच खासगी कंपनी बनली आहे. भारताला लाभलेला सांस्कृतिक वारसा टिकून राहावा यासाठी केंद्र सरकारने कंत्राट पद्धतीनं आता काम करण्याचा निर्णय घेतलाय. लाल किल्ल्याचे व्यवस्थापन पाहण्यासाठी अनेक खासगी कंपन्यांनी अर्ज केले होते. दिल्लीच्या इंडिया गेटवर काही जवानांनी बॉर्डर सिनेमातले संदेश या ते गाणं गायलंय. या जवानांचा आवाज कोणत्या प्लेबॅक सिंगरपेक्षा कमी नाही. हे गाणं गायल्यानंतर उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहतो. सीमा सुरक्षा बलने हा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केलाय. या व्हिडिओला आतापर्यंत 1,20,00,000 जणांनी पाहिलेला आहे. हैदराबादमध्ये एका दुचाकीस्वाराने नो हेल्मेट मुझे असली मर्द की तरह मरना पसंद आहे असं वाक्य आपल्या दुचाकीवर लिहिलं होतं. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचं या दुचाकीकडे लक्ष गेलं. हैदराबादच्या वाहतूक पोलिसांनी या तरुणाविरोधात कारवाई केली. पोलिसांनी या तरुणाकडून कायद्यानुसार योग्य त्या रकमेचा दंड वसूल करत त्याच्या दुचाकीचं छायाचित्र आता काढून फेसबुकवर पोस्ट केलं. हे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. लखीमपूर सीतापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये 13 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झालेत. लखीमपूर जवळील हॉटेलवर ट्रक थांबला होता. थांबलेल्या ट्रकला टाटा मॅजिकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. प्रवासी वाहतूक करणारी गाडी शहाजहानपूरहून सीतापूरला प्रवाशांना घेऊन येत होती. अपघातावेळी टाटा मॅजिकमधून 17 प्रवासी प्रवास करत होते. दिल्ली येथील अमन विहार भागात भीषण आग लागली होती. किराळी येथील पॉलिथिलिनच्या गोदामाला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी ही आग आता आटोक्यात आणली आहे. या आगीचं लाखोंचं मात्र नुकसान झालेलं आहे. पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत दिवसेंदिवस कमी होते. अशातच पाकिस्तानने भारताला समोर ठेवून आपल्या संरक्षण अंदाजपत्रकात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. वर्ष 2018-19 यासाठी पाकिस्तानने आपल्या अंदाजपत्रकात संरक्षण क्षेत्रासाठी 20% अधिकची तरतूद केली आहे. पीएमपीएन सरकारच्या कार्यकाळातील ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असल्याचं सांगण्यात येत आहे. लंडनमध्ये एक अनोखा विक्रम करण्यात आलाय. ब्रिस्ट क्रिस या व्यक्तीने हाताचा वापर करत 1 मिनिटात सर्वाधिक लाकडी फरशा तोडण्याचा विक्रम केला. या ब्रिस्टने 1 मिनिटात 315 फरशा तोडत नवा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. सेंटो डोमिंगोमध्ये एका ट्रेलरचा विचित्र अपघात झालाय. हा ट्रेलर एका पोकलँड मशीनला घेऊन डोंगरा रस्त्यावरून चालला होता. मात्र यावेळी पोकलँड मशीनचं वजन जास्त झाल्याने हा ट्रेलर मागील बाजूस कोसळला आणि हा अपघात झाला. या अपघातात ट्रेलरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. फास्ट बुलेटिनमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका. पहा जय महाराष्ट्र. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा महाफास्ट पद्धतीने.
महिला एकेरीतील भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पुरुषांच्या गटात एचएस प्रणय यांना आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रॉन्झ मेडलवर समाधान मानावं लागणार आहे. या दोघांचा उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला. आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील सायनाचे हे तिसरे ब्रॉन्झ मेडल आहे. प्रणयचे आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील हे पहिले मेडल आहे. पराभवाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघाचा अष्टपैलू क्रिस मॉरिसने आता पाठदुखीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याच्याऐवजी दक्षिण आफ्रिकेचा मध्यम गती गोलंदाज ज्युनियर डाला याचा दिल्ली संघात समावेश करण्यात आलाय. मॉरिसने यंदा 4 झुंजीमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करत 46 धावा केल्या आणि 3 मोहरे टिपले होते. स्पेनचा मिडफिल्डर 33 वर्षीय आंद्रे एनएसने अखेर स्पष्ट केलं की या मोसमाच्या अखेरीस तो बार्सिलोना संघ सोडणार आहे. तब्बल 22 वर्षे तो या क्लबचं प्रतिनिधित्व करत आहे. आंद्रेने 16 सीझनमध्ये 669 सामने खेळलाय तर बार्केसह 31 ट्रॉफी आणि स्पेनसाठी 3 मोठ्या स्पर्धा जिंकल्या. चिनी सुपर लीगच्या दिशेने जोडलेल्या एनएसटाने पुढील हंगामात कोठे खेळणार ते अजून सांगितलेले नाहीये. इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाला सरावासाठी अजून भरपूर कालावधी मिळणार आहे. हा वेळ सरावासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे असं माजी वेगवान गोलंदाज जहीर खान ने सांगितलेलं आहे. भारतीय संघ जूनमध्ये आयर्लंड विरुद्ध 2 20 सामने खेळणार असून त्यानंतर हा संघ इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. जुलै महिन्यात तिथे 3 20 आणि 3 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने भारतीय संघ खेळणार आहे. आयपीएल टूर्नामेंटच्या इतिहासात सगळ्यात कमी वयात हाफ सेंचुरी करणारा फलंदाज म्हणून पृथ्वी शॉची ओळख निर्माण झाली. पृथ्वी शॉने 62 रन केले ज्यामध्ये 7 चौके आणि 2 सिक्सर होते. याआधी आयपीएल 2013 संजू सॅमन्सने या वयाच्या 18व्या वर्षी 50 रन केले होते. या वर्षाच्या अखेरपर्यंत पीआर श्रीजेश हा भारतीय पुरुष हॉकी संघाचा तर राणी ही महिला संघाची कर्णधार असेल असं हॉकी इंडियाने जाहीर केलेलं आहे. श्रीजेशच्या नेतृत्वाखाली 2016 भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक पटकावलं होतं. त्याच्याच मार्गदर्शनाखाली ज्युनियर संघातील विकास दहिया आणि कृष्ण पाठक यांची ज्युनियर वर्ल्ड कप मधील कामगिरी उंचावलेली आहे. भारताच्या महिला बॉक्सर्सनी युवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत 3 सुवर्णपदके जिंकली. त्यात विश्वविजेत्या नीतू गंजासने 48 किलो वजनी थायलंडच्या निलादा हिला पराभूत करत भारताला पहिलं जिंकून दिलं आहे. त्यानंतर मनिषाने 64 किलो आणि ललिताने 69 किलो वजनी गटात भारताला 2 सुवर्ण जिंकून दिले. भारताने एकूण 3 सुवर्ण 4 रौप्य व तेवढीच ब्रॉन्झ पदके जिंकून आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. कोल्हापूरचे संगीत शिक्षक संतोष राऊत यांनी घरगुती साहित्याचा वापर करून गाणे तयार केले आहे. नटबोल्ड लाईट स्विच सुपात तांदूळ निवडणे पैजण दरवाजा टेबल गॅस लाइटर यांचा वापर करून झेंडू या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. नव्या कलाकारांना घेऊन हे तयार केलेले गाणे लवकरच प्रसिद्ध होणार आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने रुस्तम या सुपरहिट चित्रपटात परिधान केलेल्या नौसेनेच्या वर्दीचा सामाजिक कार्यासाठी लिलाव करण्याचं जाहीर केलं गेलं. या लिलावातून मिळणाऱ्या रकमेचा वापर प्राण्यांच्या संगोपन आणि संरक्षणासाठी करण्यात येणार आहे. अक्षयने नुकताच त्याच्या ट्विटवरून हे घोषित केलं आहे. आतापर्यंत या वर्दीला 5 कोटी 25 लाखांची बोली लागली आहे. इंडियन आयडलच्या यंदा होणाऱ्या 10व्या पर्वामध्ये अनु मलिक सह परीक्षकांच्या भूमीमध्ये एक नवा चेहरा दिसणार आहे. इंडियन आयडलच्या दुसऱ्या पर्वातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी गायिका नेहा कक्कड यावेळी अनु मलिक यांच्यासह परीक्षक पदाची धुरा सांभाळणार आहे. याबरोबर त्यांच्यासह गायक विशाल ददलानी देखील असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसणारे एमपी रामचंद्रन यांना आता चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. दिग्दर्शक अप्पी प्रसाद हे नोटबंदीवर आधारित एक कन्नड चित्रपटाची निर्मिती करतात. या चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारण्यासाठी रामचंद्रन यांची निवड करण्यात आली आहे. प्रियंका चोप्राचे फक्त देशातच नाही तर परदेशातही खूप मोठे फॅन्स आहेत. त्यामुळे स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असण्याचा मान प्रियंकाने पटकावलाय. सलमान सोबतच्या भारतीय चित्रपटाच्या घोषणेने प्रियंकाला डिजिटल आणि सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंडिंग सेलिब्रिटी बनवलेला आहे.
काही बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अशाच कलाकारांच्या यादीतील दोन नावं म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. बिग बींचा आगामी 102 नॉट आउट सिनेतारकांच्या विशेष आयोजित केलेल्या या चित्रपटाच्या प्रिव्ह्यू दरम्यान रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. छोट्या पडद्यावर विशेष गाजलेला रियालिटी शो केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौन बनेगा करोडपतीच्या नव्या आगामी 10व्या पर्वासाठी बिग बी पुन्हा एकदा सूत्रसंचालन करण्यास सज्ज झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही. गेल्या 18 वर्षांमध्ये या शोने प्रत्येक व्यक्तीच्या घरात स्वतंत्र असं स्थान मिळवलेलं आहे. प्रियंका चोप्रा क्वांटिकोच्या शूटिंग दरम्यान जखमी झाली आहे. क्वांटिकोच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंग दरम्यान तिच्या गुडघ्याला मार लागलाय. तिने ही माहिती ट्विटद्वारे दिली आहे. प्रियंका इटलीमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. सेटवर फिजिओलॉजिस्ट असल्यानं तिच्यावर उपचार करण्यात आले असून तिला पूर्ण बरं होण्यासाठी आता 3 आठवडे लागणार असल्याचं खुद्द प्रियंकाने म्हटलंय. अभिनेत्री सोनम कपूर करीना कपूर स्वरा भास्कर आणि शोका यांच्या वीरे दी वेडिंग चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या 1 तासातच या व्हिडिओला 1 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक घोष यांनी केलं असून चित्रपटात 4 मैत्रिणींची कथा दाखवण्यात आली आहे. बॉलिवूड स्टार सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस सध्या त्यांच्या आगामी चित्रपट रेस 3 च्या चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम सह जम्मू काश्मीर मध्ये आहेत. या ठिकाणी सिनेमातल्या एका रोमॅन्टिक गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं. त्यानंतर ऍडव्हेंचरची आवड असणाऱ्या सलमाननं जॅकलिन सोबत डोंगराळ भागात बाईकने सफर केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रोडक्शनच्या राजी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं शूटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता विकी कौशल अमृता खानविलकरचा फॅन असल्याचा उलगडा अमृताला झालाय. पाटियालाच्या शूटिंग वेळी विकीला वाजले की बारा हे गाणं अमृताचं असल्याचं समजलं. त्याने त्याला हे गाणं माहिती होतं, आवडतही होतं, पण गाण्यावर अमृताने डान्स केला हे त्याला माहीत नसल्यानं त्याला आश्चर्याचा धक्का बसला. यासह महाफास्ट बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची, पण ताज्या अपडेटेड बातम्यांसाठी तुम्ही पहा जय महाराष्ट्र.